एक वर्ष राज्य करून आपण राज्याला काय दिलं? उद्धव ठाकरेंच्या भाषणाला काही अर्थ नव्हता, राज्याचे प्रश्न वेगळे असून त्याचा उहापोह नाही, अशी टीका भाजपचे नेते माधव भांडारेंनी केली. घरात बसत राहून बसून राहून लंब्या चौड्या बाता करायला तर काहीच लागत नाही, त्यामुळे या भाषणाला कुठल्याही अर्थाने महत्त्व नाही. या भाषणामध्ये राज्यासमोरचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल काही चर्चा नाही. वर्षभर आपण राज्य केलं, वर्षभरात आपण महाराष्ट्राला काय दिलं ह्याचा लेखाजोखा नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यातलं भाषण म्हणजे गडबड गोंधळलेल्या पक्षप्रमुखाचा भाषणाचा उत्तम नमुना होता. ना धड हिंदुत्व, ना धड विकास, ना धड सेक्युलरिझम. त्यांना लक्षात येत होतं का की आपण काय बोलतोय असा प्रश्न पडावा, अशा प्रकारची अनेक वक्तव्य त्यांच्या भाषणामध्ये होती. सरसंघचालकांच्या भाषणाचा रेफरन्स घेऊन काया टोपीच्या खाली डोकं असेल, मेंदू असेल तर काहीतरी समजेल. पण मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की काया टोपीच्या खाली मेंदू असतोच, पण तो मेंदू स्वतःला सत्ता मिळावी म्हणून टोप्या फिरवत नसतो, हिंदुत्व सोडत नसतो.